म्हणजे तुले पाने पाहिजे, चांगले पाहिजे, फुकटचे पाहिजे, तिकडे जाऊन मराव आम्ही बस रे पहिली लगा लोकांची डिमांड फुकटात मोठा आहे, फुकटात डिमांड ते गाडी जाईन ना पण ती कंडिशन पण मले अबे या घेतलाय ना हा स्वेटर घातलं बिना स्वेटर ना माणूस नाही हिंडून राहिला, गाडी हिंडून राहिला, तुझं चड्डी नाही घातली दिले जर गाडी पडली तर ब्लॉक किती चांगला होईल अबे मॅच तो दे तुम्ही मजाक केली ना एवढं सिरियस घ्या लागते का गेअर का उतरा कायच्या माय गाडी बे बाय गाडीचा काही दोष नाही आहे बॉस म्या मजाक केली लगा आणि त्या सिरियस घेतलं दिवाळीच्या दिवशी आणशीन का आपण राहिले घराले तोंड तोरणं बांधायचे मलेच बांधायला घराले पेटल्याला का घातलेच टाकलेला का गाडीत वाशिवर आलं मले चला भाई आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी केलं नव्हतं पहिले, मी म्हटलं वावरात पोहोचन का नाही पोहोचन. तर आज जे आहे ते दिवाळी आहे आणि दिवाळीसाठी जे तोरणं लागणार आहे त्याच्यासाठी आंब्याचे पानं घ्यायला आलो आम्ही. तर दद्द्याला बोलावलं तर दद्द्याच्या आईनं काढलं तिथे सो हा तर अक्षाला आणलं तर अक्षाचा कार्यक्रम इथून घरी गेल्यावर अक्षानं कोयता आणला आगे से बघा की तो काट डालून का म्हणजे तो अक्षा कोणत्या झाडावर चढताय ते मलिनिया ज्याच्या हातात आहे त्याचा अधिकार आहे चढायचा. झाडावर चढायच्या पहिले चप्पल काढायची कारण की झाड देवता आहे चप्पल घालून तशी चढता येत नाही. चांगले कोणते याच्यावर याच्यावर असा पाना हो असं येऊन द्या तर पहा भाई एवढे मोठे पानं तोडले पण हे घरापर्यंत जायची गॅरंटी नाही आहे म्हणून मी चुंगळी आणली कारण की चुंगळी जर दिसलं नाही लोकले का बा आम्ही पानं आणले म्हणून तर कोणी मागत नाही. हा नाही तर खरंच आमच्या गावातल्या सारखे लोक नाही आहे म्हटलं सकाळी चला म्हटलं पानं तोडायले यात नाही झोप येऊन राहिली आय मारते आणि तिथं गेलो मग दोन पानं देणं दोन पानं मग आम्ही आम्हाला प्रश्न येते का बा दोन पानात होईन काय घराले दरवाजे चार पानं दोन कळी राजा मागायची पद्धत असते जेवढं पाहिजे तेवढं मागायचं. एका घराले जर बारा एका दाराला जर बारा पानं लागत असेल तर चार घराले बारचौक किती होते रे 38 बारचौक 36 होते तू तर लगा मायापेक्षा गेला गुजरात दुसऱ्याला बार दोन्ही 24 आणि 24 आणि डबल 48 होते ना राजे जाऊ दे आता काय बोलायचं तर मग 48 पानं मागायचे दोन पानं दे म्हणते दोन पानात काय होणार आहे वा काय बाय आता तू जर पडला तर मग व्हिडिओ हिडून जाईन हा आरामशीर आरामी हसू नको रे हे एवढं मोठं सामान आहे गाडीवर तर आता आम्ही गाडीवर कॅमेरा काढू नाही शकत. अक्षय बाबा अक्षानं या वावरात मोठ्या डब्ल्यूच्या खाली ठेवला या तेव्हा घेऊन दादा माझ्या घरची इतकी खुशी एवढे मोठे पानं पाहून हा कसे करत असते मला माहिती ना मग शिकवल्यापेक्षा करून टाकणार तेवढे आता ट्रेनिंग देशील मग करा मग शिका तेवढ्या वेळात सगळं होऊन जाईल तुम्ही काढला तर आपल्याला किती लागते आज सगळे सगळे तोरणं घरचे मले करायचे करू 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 तर तोरणं भुई मी तयार केले आहे चांगले तयार केले अजून एवढे फुलं आहे अजूनही करू. आज आमच्या घरी बनली सोले वांग्याची भाजी आणि गरम गरम पोळ्या आणि आज या बाईचा वाढदिवस आहे
जे माया घरी रोज स्वयंपाक करते. स्वयंपाक हॅपी बर्थडे आई. थँक्यू बिपिन. मग काही तर दोन शब्द बोलणं माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांसाठी. दिवाळी आहे आज, दिवाळीच्या काही हार्दिक शुभेच्छा बोल ना. मग दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व लोकांना. सर्व लोक ही तर माझ्यापेक्षा कटकट कटकट मध्ये बोलते बाबा. बापरे फुलं आणली रे भाई. 50 आणली ती एवढीशे. 50 एवढीशे 50 रुपयाची आहे बापा. बडे अबे 1 किलो आहे. पहिले पैसे काय मला विश्वास नाही. मला मग तुले म्हणजे पहिले पैसे. तू भावाकडून पैसे घेऊन का बडे? कोण भाऊ? मी. कोण या भाऊ? तू तू तुझ्या कामासाठी मला पैसे मांग. अबे पायरे आहे. अमरावतीत लय भयानक गर्दी आहे भाई. हा जो रस्ता आहे हा कॉटन मार्केटचा रस्ता आहे. इथं एवढी गर्दी असेल तर मार्केटमध्ये किती गर्दी असेल. आणि येले देवीच्या तिकडे जात आहे. थांबलं बे हल्ला चालून गाडी. हो आज मार्केटमध्ये पण गर्दी आहे. फुले धनकवून आहे. पाय 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 सायचे विचार दिले. काय रुपये किलो आहे का विचार? त्याच्या किती रुपये किलो आहे? 20 रुपये किलो. पैसे का म्हणते? पहिले जवळ आहे म्हणते मग जायचं म्हणते. एवढे हरामी बुटके सायचे. ट्रिपल शिट चाललो होतो तिथे ट्रॅफिकवाली आली. एकटं सोडून दिलं यार मला. तिकडे तिथपर्यंत जाय म्हणजे पैदल हरामी सायचे. जास्त आलं काय? ती मध्ये घ्यायली येते आता. एवढा शिया देतो म्हणून नाही काय ट्रिपल शीट मध्ये कधी मागणी बसव. मागच्या बुट्ट्याला दुसरा लागते सांगून राहिलो. गॅंगची गोष्ट. कुठे गेले हे? तुम्ही विसरले काय? कुठे गेले हे? तुझ्या माया बी तिकडे गेली वाटते. अरे म्हणजे म्हणून मी माग बसत नाही. मला माहिती ना तू मला मागच्या दुसरं होतं म्हणून हराम करा ना तू. हा माहित ना मला किती लोकांचा काटिंग बिपिन मावरी बनला आहे तू. आमच्यासारखे भोळ्या लोकायचे नाही का? हातचा निवाले चिंते आलं हरामी आहे माहिती तुम्हाला. निवाला आहे तुझ्या हातात चिन्हासाठी ते सांग ना पहिले. ते गोष्ट वेगळी आहे. फ्रेंड्स वेलकम टू अंबादेवी अँड माईली लेकरू भारी आहे. हिअर हिअर इज लॉट्स ऑफ लोकल. हिअर लॉट्स ऑफ पीपल. लॉट्स ऑफ पीपल इज हिअर अँड माईली लेकरू इज भारी इज हिअर अँड टुडे इज दिवाळी अँड सगळे लोक येतात आणि पण दर्शन करते ताकद ना. काय काय मागत असेल रे देवीले दिवाळीत? दिवाळी दिवाळीत काय काय मागू शकते दिवाळी? ते मागच्या गल्लीतली पोट्टी मला पटू दे. हा ते समोरची बाई मला लाईन मारू दे बरोबर तिच्यावर. बाईवर मग येते का? आंटी लवर आहे ना अमरावती. तुझ्यासारखे असेल तर मी सांगता येत म्हणा. तर देवीले मानन मनन किंवा सगळीची दिवाळी चांगल्याच जाऊ दे. आता तोंडच घालणं म्हणजे त्याच्या सगळीची दिवाळी चांगल्याच जाऊ दे. बा देवीचं मंदिर आलं आणि अमनची पहिले चांगली होऊ दे. ह्या उद्याशाचं माझ्यासोबत जास्त काम पडू नको देऊ. स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे. बस 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 ना मस्त चांगली चांगली पोरगी पडू दे एखादी मस्तपैकी टाकटीपमध्ये. आणि लग्न नको होऊ देऊ. फक्त पट्टी पडू दे आणि बिपिनचं पण काहीतरी होऊ दे. नाही रे हा भाई मय पण काही ना काही होऊ दे. हा तर येईले माहीत नाही आज काय होणार आहे. तर आता तुम्हाला सांगतो आज काय होणार आहे. तर एक आमच्या याच्यात दादा आहे जाधव दादा. त्यांनी मला त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक फोटो पाहिला होता मी. एक जे ओल्ड कपल होतं आजी आजोबा ते आहे नाही काय त्या राजापेठचे तिथं हे विकत होते. काय म्हणते पंत्या पंत्या किंवा ते विकत होते. पण त्याचं माहीत आहे काय ते सेल नव्हतं होऊ राहिलं. तर मला ते स्टेटस दिसलं. मी म्हटलं दादा ॲड्रेस सांगा. आम्ही म्हटलं तिथं जातो त्याच्याजवळच्या पंत्या घेतो. तर सुख दिल्यानं सुख भेटते. तो म्हटलं आम्ही मी एकटाच जो का म्हटलं. ही सगळी माझी टीम आहे. टीम काय नाव नाव नाही आहे पण आम्ही टीम आहे. मित्र आहे सारे. तर तसंच आम्ही साध्येचे मेंबर आहे सगळेजणं. तर तेजस आहे अमन आहे त्याच्यानंतर तिकडे तन्वी येऊन राहिली साक्षी येऊन राहिली श्रेयस येऊन राहिली श्रेयस येऊन राहिला. मेल तर हां मेल आहे तो. हा मेल आहे चेक करून घेतल्यानंतर.
आता त्याला पोहून घेजा, पोहून घ्या, चेक करून घ्या म्हणजे पोहून घेजा. तर अशा पद्धतीने आजची आज आम्ही दिवाळी सेलिब्रेट करू राहिलो. तर हा प्लॅन कसा वाटला माझ्या? एक नंबर, एक नंबर. मला माहित आहे 1000 रुपये तिकडे दिल्यापेक्षा मला दे, जाऊ दे. आजी आजोबाची दिवाळी आपल्याला चांगली करायची आहे, तर चला. सध्या मी केडिया नगरमध्ये आहे. ते जे आजी आजोबा होते ते गोविंद नगरमध्ये दाखवत होते, पण गुगलवर गोविंद नगर दिसून नाही राहिलं कुठं आहे. तर जे योगेश दादा होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं हे लोकेशन. त्यांच्यासाठी आम्ही काढले होतेच पैसे की आज डोनेट करायचे आहे म्हणून, पण ते आजी आजोबा कुठं दिसूनच नाही राहिले. तिकडच्या साईडनं मार्केट आहे तर तिकडे लोक सगळे विकत घेऊ राहिले, म्हणजे त्यांना सध्या गरज नाही आहे. देवानं त्याच्या पर्यंत गिराईक पोहोचवले. तर हे जे गरज आहे त्याला द्यायला पुरते भा नाही तर. हां, तर हा पार्ट मी स्किप करू शकलो असतो. हा म्हणे स्किप करून टाक म्हणे, ऑडियन्सला चांगलं नाही वाटत म्हणे. मग म्हटलं लोकांना आपल्यावर ट्रस्ट आहे तर ट्रस्ट राहील, राहायला पाहिजे शेवटपर्यंत. ते जे डोनेशनचे पैसे होते ते आज जरी आम्ही करू नाही शकलो तर आम्ही नंतर करण, कारण की कसे ज्याला गरज आहे त्यालाच डोनेट झालं पाहिजे भाई, नाही तर लोकं तर आहेच आहे लुटणारे. तर चला, आम्ही तुम्हाला याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो की आज आम्ही त्या आजी आजोबाला शोधू नाही शकलो. आम्ही शोधलं तिकडच्या साईडनं, पुलाच्या त्या साईडनं शोधलं, या साईडनं शोधलं, पण आम्हाला काही सापडले नाही ते. तर सॉरी त्याबद्दल. तर ते जे पैसे आहे ते सेपरेटच काढून ठेवले आहे मी, ते जेले गरज आहे त्याच्याच खिशात जाईल. हां, काय गरज आहे नाही, 300 रुपयाचे घेतले फटाके यावेळेस. तर मला नाही का सुतडे बॉम्ब घ्यायचा होता एक. फटाके फोडा रे बोट्टो, फटाके फोडा. रामजी की निकली सवारी, रामजी की लीला आहे. फटाके फोडा पण लिमिट मध्ये, असं एकाद दमात फटाके फुटेंगे, जलवा हो जाएगा, अमरावती शहर तबाह कर दो. वजन लेअरच फाटून देणार भाई, इकडून चलना. वजन लेअर नाही आहे ते, अबे बेटा वजन लेअर आहे का? ओझोन लेअर आहे ते. ओझोन लेअर, ओझोन लेअरच म्हटलं. ओझोन लेअर, वजन लेअर, वजन लेअर समजला. विदर्भाची भाषा आहे वजन. बाटल नॉट अ बॉटल, गिलास नॉट अ ग्लास, समजलं? तसं तर आजन वजन आजन आगन. आराधनावर आलो भाई, आता एक शर्ट घ्यायचा आहे. सो गर्दी तर बम्मा आहे अंदर, पण बाहेर सन्नाटा आहे. काय मग बेस्ट ऑफर काही चालू आहे? बेस्ट ऑफर दिवाळीच्या आधी असते आता. नाही आता दिवाळी को लुटो. आराधना 2. माझी साईज भेटत नाही म्हणून मी एल साईज घेऊ राहिलो आज. आणि ते फिटिंग करून गेला का नाक मोठं नको, फिटिंग करून गेला का बाहेर. अबे एक चिट्टी काढा लागते ते घेतलं का आपण घेणं. मग मला आवडलं ते अभि जो आहे. दिवाळी की शॉपिंग हो गई भाई हमारी, और आता चाललो घरी. आज आमच्या घरी जे आहे लक्ष्मीचं आवाहन झालेलं आहे, महालक्ष्मीचं. आणि बघा किती सुंदर असा चेहरा आहे. हा चेहरा पाहिल्यावर कोणाच्या पण चेहऱ्यावर एक स्माईल येऊन जाईल अशी हे खूप सुंदर अशी मूर्त देवीची. आणि ही जी आहे शिवांची, शिवानीताईची मेहनत. लाईटिंग वगैरे सुंदर देखावा. यावेळेस आहे नाही का गणपतीचे जे फुलं होते जास्त काही लावले नाही, कारण की लावाच्या दिवशी मी होतो, काळाच्या दिवशी कोणीच नव्हतं. तर 7 दिवस ते डेकोरेशन तसंच राहिलं. तर हे साधं सिम्पल यावर्षी डेकोरेशन केलं, तर हे खूप सुंदर दिसून राहिलं, सगळ्यात सुंदर.
आज जे आहे एक बाई बनवली आहे आमच्या बहीनं, जिला कपडे नाही घेऊन दिलेले ते दिवा घेऊन घरी चालली तिच्या कपडे ना एवढी चांगली लाल लाल साडी दिली घेऊन. नाही ना, दिवाळीची थोडी मागची दिवाळीची होती. वर्षभर आपण ज्या सणाची वाट पाहतो एका रात्रीतून तो सण चालला जाते. पहा आता 4:26 झाले आणि 7 लक्ष्मीपूजन होऊन जाईल, 8 फटाके फोडून 9 जेवण करून झोपून राहीन आणि उद्या सकाळी मी ह्या इच्छात शंकेनं उठन की यार आता 1 अजून थांबा लागेल दिवाळीसाठी. म्हणजे दिवाळी असा सण आहे यार, म्हणजे ह्या सणातून मनच नाही निघत, तरी तप किती दिवस राहते दिवाळी. पहिलीची दिवाळी वेगळी होती, आताची वेगळी आहे. पहिले आमची इच्छा होत होती की बा रात्रभर फटाके फोडावं, पण तेव्हा आपल्याला एवढे फटाके भेटत नव्हते. आता आपण घेऊ शकतो फटाके, तर तेवढा रश नाही राहिला, तो म्हणजे इंटरेस्ट नाही राहिला त्या गोष्टीत. पहिले कपड्यासाठी भांडणं होत होते, माया तुले असंच कोण घेऊन दिला, मला असंच कोण घेऊन गेला. त्याच्यानंतर ते फराळायची मजा आहे, आत्याच्या घरचा डबा येईन, मग आत्याच्या घरचा डबा मामाच्या घरी पाठवून दे, माझ्या घरचा चिवडा राहिला व हे राहिला, ह्या गोष्टीत माहीत आहे का आता कुठेतरी कमतरता राहिली आहे. पहिली जी दिवाळी होती ना, ते खूप म्हणजे एकदम खतरनाक होती. मामाच्या घरी जायला भेटन, कपडे भेटन, आप्पाजी पैसे देईन हातात, आपण म्हणून नाही 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 नाही, आई म्हणून घे 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 घे, नाही आई नाहीच म्हणेन पण डोळ्यानं म्हणते घे, तोंडानं म्हणते नाही, डोळ्यानं म्हणते घे. त्याच्या त्या कन्फ्युजनमध्ये ते म्हणजे पहिल्याचा वेळ खतरनाक होती. तर आताच्या पोरांले पण ते मजा भेटणार नाही. आता तर लोंगी फटाकेले भेते पुट्टे, आमच्यासारखे ते सुतळी बॉम्ब हातातून फेकून देत जाऊ आम्ही. नाही, त्या मनाच्या गोष्टी आहे, म्हणून नाही फेकत सुतळी बॉम्ब हातातून. पण पहिली दिवाळीच होती यार. ते ब्रँडेड शर्टाचं तेच राहते काम. तर भाई कसा दिसून राहिलो? चांगला दिसून राहिलो ना. तर दिवाळीची तयारी चालू आहे, तर सध्या शॉर्ट गेट घालून राहिलो मी आता, आणि हे मी गुंडी लावून देऊन राहिली. तुला वाटत नाही का गुंडी लावणारी असली पाहिजे म्हणून घरी? तू लग्नाची जरा जास्त घाई झाली काय, मोठ्या बहिणीचं होऊ दे ना पहिले. तू आहे ना आता हिचं लग्न, इले पाहुणे पाहिले येऊन राहिले रे. बस रे, इले इले हाकला जा लवकर इले. तर त्याचीच तयारी चालू आहे, जशी जसं तुळशीचं लग्न झालं तशी इले गायब करायचं आहे. हा जो आहे आमच्या घरचा सेल्फी पॉईंट आहे, इथं सगळेजण फोटो काढते, कारण की इथं सगळी लाइटिंग सिस्टीम लावून ठेवली ना मी 2000-4000 तर ही अशी पोज, त्यानंतर ही अशी, त्यानंतर ही अशी, हे अशा अशा पद्धतीचे इथं फोटो तुम्हाला काल दिसले असं इंस्टाग्रामवर माय. तर हाच आहे तो स्पॉट, आणि इकडे लाइटिंग बाई खतरनाक लावले, दिवे लावले, बरंच काही केलं. 3 अगोदर मी एक स्वतःला सरप्राईज दिलं होतं. मी एक गोल्डन चेन केली होती, माझी जी कमाई आहे त्याच्यातून केली होती. तर हे घातली नव्हती मी, पूजा नव्हती झाली तिची. तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं टाकणं चांगलं नाही वाटत. हा गोष्ट मोठी आहे ते, पण म्हटलं होऊ द्याव मातोश्रीच्या हातानं. तर हे घालते आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या गळ्यात. सुंदर उठशे नुराची, घंटी झळकी माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. काय बस बस ना बा, हॅप्पी दिवाळी सगळ्या.
बोललो पोचूक पोचूक करू राहिलो होतो. कॅमेरा चालू कर, कॅमेरा चालू घ्या. बोल म्हटलं नाही हॅपी दिवाळी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. एकाच डायलॉग पाठ केला 3 वर्षापासून. बस भाव किती गोळा करू. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला सोपानदा. दीपावलीच्या सर्व गावकरी मंडळींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्राच्या पूर्ण मंडळींना जय महाराष्ट्र. जय शिवराय. जमलं लगावर आमचा झाडाचा फोटो शूटच राहिला. घरी थोडी असते झाड बा, जंगलही नसते झाड, वावरात असते झाड. म्हणतो लहान लेकरा जोक. लहान लेकरा माहिती का दुपट्टा आणला काय म्हणे माहित काय. ह्या गावाने मी दुपट्टा बांधतो म्हणे. लोक येणं विचारलं कोण म्हणला दिवळी थंडी आहे बा. कपडे घेतलेत म्या. मग माझ्या आई म्हणे त्यासाठी काय ना मॅडम दुपट्टा आणू. मग ह्याने जास्तीचा जोक लावला तो. फक्त तेजाले अळगावले संदेश पाठवायचा आहे. पतंग जिथं तयार केली आहे आम्ही, तयार नाही केली, रेडीमेड आणली विकत. फक्त अर्धा घंटा बस, बाकी पैसे सोडून पाहिलं. वर घे फक्त. थांबा भरते 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 टाईट व्हायचं म्हणलं पाहिजे. दादा धरून घ्या दिवस पहिले तिकडे ते कापूस पापूस आहे तिकडे. आता कापूस घेऊन हा त्याचा पिकअप घेतला. आता ऑस्ट्रेलियात गेल्यावर फोन लावतो.